ज्या शेतकऱ्यांच्या घामाने कृषीप्रधान भारत देशाचा अवघ्या जगात डंका वाजतो, त्या शेतकऱ्यांच्या अब्रूचा पंचनामा करणारे सध्याचे लुटारू सरकार राज्यात व देशाचा कारभार हाकत आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी केंद्र व राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. गडचिरोली येथील अभिनव लॉनमध्ये आज बुधवारी दुपारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. जगात भारताची ओळख ही कृषीप्रधान देश अशी असून बळीराजाने आपल्या देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, मात्र सध्याचे सरकार गावात चावडी वाचण्याचा कार्यक्रम घेऊन तिथे शेतकऱ्यांवरील कर्जाच्या बोजाचे सार्वजनिक प्रदर्शन करते. यातूनच आपला बळीराजा खचत असून तो जीवनयात्रा संपविण्याच्या मार्गावर चालतो, ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी म्हणाले. हे सर्व प्रकार थांबवून शेतमालाच्या किमती वाढविल्या पाहिजे, शिवाय ग्राहकांना रास्त भावात साहित्य मिळाले पाहिजे, असे मतही शरद पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. गेल्या 3 वर्षात सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले, त्यामुळे संपूर्ण देशात भाजपविरोधी रोष व्यक्त होत आहे. गुजरातच्या निवडणुकीत कदाचित यातूनच परिवर्तनाची नांदी दिसेल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, माजी राज्यमंत्री धर्मराव बातराम, आमदार संदीप बाजोरिया, प्रकाश गजबिये, ज्ञानबा मस्के, भाग्यश्री आत्राम, ईश्वर बाळबुद्धे, राजेंद्र वैद्य, सुरेश सावकार पुरेड्डीवार, रवींद्र वासेकर, ऋतुराज हलकेकर, गुलाबराव गावंडे, प्राध्यापक ऋषिकांत पापडकर, सोनाली पुण्यपवार, लीलाधर भरटकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.